नवीनभाई बेलापुर के गोवर्धनी माता मंदिर में हल्दी कुमकुम कार्यक्रम के साथ नवरात्रि का उत्सव मनाया गया। विधायक मंदाताई मात्रे के नेतृत्व में आयोजित इस कार्यक्रम में सैकड़ों महिलाओं ने पारंपरिक परिधानों में नाचते गाते हुए मां गोवर्धनी की पूजा प्रार्थना की। नवरात्रि में यहाँ विशेष भजन कीर्तन और धार्मिक कार्यक्रम भी चलाए जा रहे हैं। देखिए झलकियाँ। नवरात्र उत्सव के बीच बेलापुर का गोवर्धनी माता मंदिर भजन कीर्तन और भक्तों के जय घोष से गुंजायमान हो रहा है। आज गोवर्धनी माता मंदिर में हल्दी कुमकुम कार्यक्रम का आयोजन किया गया, जिसमें सैकड़ों महिलाओं ने पारंपरिक परिधान में हिस्सा लिया और पूजा अर्चना करते हुए मां आदि शक्ति के दर्शन लिए। स्थानीय विधायक मंदाताई मात्रे के सौजन्य से यहाँ कई वर्षों से इसी तरह धार्मिक कार्यक्रम चलाए जा रहे हैं। उन्होंने पुरातन गोवर्धनी मंदिर की कहानी बताते हुए क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। गोवर्धनी मातेचं मंदिर हे पुरातन मंदिर आहे, पेशवेकालीन मंदिर आहे। 2008 मी जीर्णोद्धार केला आणि त्यापासून आज इथे 9 दिवस नवरात्री महोत्सव सुरू असतो। नाच गाणी कीर्तन भजन याच्यात सगळ्या महिला दर्शनासाठी देवीजवळ येऊन आपल्या मनोकामना सांगत असतात आणि नवसाला पावणारी देवी आहे। या देवी आगरी कोळी ब्राह्मण सोनार यांची नव्या मुंबईची कुलदेवता आहे। पूर्वी असं होतं की इथला होम झाल्याशिवाय कुठेच पंचकोशीत होम होत नव्हते। आता जागोजागी देवी बसवतात, कोणी कुठेही होम करत असतं। पण आज आपण बघितलं की नुसतंच नवी मुंबईतून लोक येत नाही, तर अलिबाग आहे, उरण आहे, विरार आहे, बाहेर गावावरून जे लोक इथे राहत होते, ज्यांना ज्यांचे मनोकामना इथे पूर्ण झाले आहेत, ते बाहेरगावावरून सुद्धा लोक इथे या 9 दिवसांमध्ये येऊन देवीचं दर्शन घेत आहे। असल में बेलापुर का यह गोवर्धनी मंदिर पेशवाकालीन है। बीजेपी विधायक ने बताया कि जब नवीनबई में चारों तरफ जंगल था, तब गोवर्धनी माँ ही यहाँ के गोपालकों और स्थानीय लोगों का सहारा थी। यहाँ के मंदिर के जागृत होने की कई कहानियां हैं। उनमें से एक कहानी खुद विधायक मंदाताई मात्रे के पति विजय मात्रे से जुड़ी है, जिन्होंने गोवर्धनी माता के इस मंदिर का जीर्णोद्धार कराया। आप खुद भी सुन लीजिए। माझे मिस्टर 5-6 वर्षाचे होते, त्यावेळी ते सगळे जंगल आणि शेती होती, नवी मुंबई डेव्हलप झालेली नव्हती। त्यावेळी त्यांना एका गावातल्या माणसांनी, त्यांच्या गळ्यात सोन्याची चैन होती, त्यांना मारून इथे आणून टाकलेलं या देवीच्या मागे, आणि त्यांना म्हणजे असं घंटा वाजल्या कानामध्ये, आणि एक स्त्री आली आणि तिने तेव्हा गावाची वेश होती ही, तर सगळं जंगल होतं आणि तिकडे आणून सोडलं, आणि त्यामुळे त्यांना त्यावेळी या देवीने जीवदान दिलेलं आहे। आणि ह्या गावातल्या लोकांनाही माहिती आहे की जीवदान दिलेलं विजय मात्रे हे देवीचे भक्त आहेत आणि त्यांनी जे मंदिर उभं केलेलं आहे। मला सेवा करण्याची संधी मिळते, आईची सेवा करण्याची संधी मिळते, भक्तांची मिळते, अनेक लोकांची इथं भेटीगाठी होतात, प्रत्येकाचे मनोगत कळतात, प्रत्येकाचे कामं पण इथे होतात, आणि मला भेटणारे लोक पण वेगळे इथं कामं घेऊन येतात। खूप आनंद वाटतो उत्सव करताना। ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।